मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्थांच्या माध्यमातून आपण स्वच्छता पखवाड्या अंतर्गत पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जनजागृती कार्यक्रम आणि उपक्रम घेत आहोत. तर आज आपण श्रीवर्धन आणि मसळा जो विभाग आहे त्या विभागामध्ये आपले विद्यार्थी आहेत त्यांना पाणी व्यवस्थापन म्हणजे काय, कचरा व्यवस्थापन म्हणजे काय, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची आणि त्या संदर्भात समाजामध्ये आपलं काय करायचं जनजागृती करायची. तर हा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन वेगवेगळ्या परिसरांमध्ये जाऊन लोकांना ही माहिती सांगायची आणि त्या दृष्टिकोनातून आपण लोकांना जागृत करायचं. पण लोकांना जागृत करायचं म्हणजे आपण पहिले काय पाहिजे, आपण स्वतः जागृत करायचं. म्हणून काय विचारायचं, आपल्याला कसं विचारायचं, त्या संदर्भातलं गायडन्स आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर कापडी पिशवा वापरा, प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका हा संदेश आपण लोकांना देणार आहोत. बरोबर, मग पहिले आपण स्वतः काय वापरली पाहिजे, कापडी पिशवी. म्हणून आपण कापडी पिशव्यांचं वाटप तुम्हाला केलेलं आहे. तुम्ही आजपासून कापडी पिशव्या वापरायला सुरुवात करा आणि यापुढे जर आपली पिशवी फाटली तर पुन्हा आपण ठेवू शकतो, कारण आपण टेलरिंगचा क्लास करत आहोत. त्या दृष्टीने आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा टेलरिंगचा कापडी पिशवी हा उपक्रम आहे किंवा हा अभ्यासक्रम आपला आहे. त्या दृष्टीने पहिला जो काही प्रश्न आहे, तुम्हाला गाव तुमचं जे काय आहे गावाचं नाव लिहायचं आहे, तुमचं तालुका लिहायचा आहे, ठीक आहे. आता दोन नंबर